दी सांगली सॅलरी अनर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ गटाचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी झालेत. दी सांगली सॅलरी अनर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ गटाचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी झालेत. 19 जागेसाठी झालेल्या या निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मिरज बाजार समिती परिसरात जल्लोष केलाय. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 100 वर्षांहून अधिक काळ ही संस्था कार्यरत आहे. गेली 25 वर्षे सत्तारूढ गटाच्या ताब्यात ही संस्था असून सर्व सभासदांनी त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. यापुढे सभासदांच्या हिताचाच कारभार केला जाईल असा विश्वास कर्मचारी संघटनेचे नेते जे के महाडिक, पी एन काळे व शरद पाटील यांनी व्यक्त केली आहे. दी सांगली सॅलरी अर्नर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीचा विद्यमान संचालक नात्यानं आम्ही हा उत्सव विजय उत्सव साजरा करतो आहे. त्याचं कारण असं की गेल्या 7 वर्षामध्ये प्राधान्यानं विद्यमान संचालकांनी सभासदांचं हित पाहिलं, संस्थेचं हित पाहिलं, त्याचबरोबर सभासदांच्या आर्थिक अडचणींना संस्था धावून गेली आणि अनेक कर्मचाऱ्यांच्या सभासदांची मुलांची लग्न, उच्च शिक्षण, घर, प्लॉट खरेदी, त्याच्यानंतर मोटर खरेदी अशा अनेक त्यांच्या अडचणीच्या वेळेस आम्ही मदत केलेली आहे आणि त्यामुळं आज सभासदांनी तो विश्वास संपादन केला आणि सभासदांनी आपल्याला आज निवडून दिलेला आहे. तो विश्वास म्हणजे एकतर आम्ही यापुढे जाऊन आणखीन व्याजदर कमी करून सभासदांना दिलासा देणार आहोत, जास्तीत जास्त सभासदांचे हित पाहिलं जाईल आणि या संस्थेनं ज्या इतकी प्रचंड मोठी भरारी घेतलेली आहे त्याचं कारण असं की 200 कोटीच्या वर ठेवी आहेत, 285 कोटी कर्ज वाटप आहे, थकबाकीचं प्रमाण अत्यल्प आहे. अशा परिस्थितीमध्ये भागभांडवल आम्ही वाढवलेलं आहे, राज्यस्तरावरचे सगळे पुरस्कार आपण मिळवलेले आहेत. फक्त विरोधकांच्या भूल थापांना सभासद बळी पडले नाहीत. सभासदांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना त्यांच्या पुढील सगळ्या अडचणींना आम्ही त्यांना हातभार लावू, त्यांच्या अडचणी समोर आम्ही नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.